सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना प्रतिविश्वास संपादन केलाय. कॅम्प नंबर 2 गोलमैदान या ठिकाणावरून सुरू झालेल्या रूट मार्चमध्ये उल्हासनगर शहराचे सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी, पोलीस निरीक्षक मधुकरकड, दिलीप फुलपगारे, संजय गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि राखीव दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोलमैदान मार्गे चोपडा कोर्ट, महापालिका 17 सेक्शन, पवई चौक येथून ओटी सेक्शन चौकात हा रूट मार्च संपन्न झाला. दरम्यान गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत पार पडेल असा विश्वास पोलिसांनी या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास संपादन केलाय. यामध्ये आज अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन व अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन, बदलापूर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, मध्यवर्ती आणि उल्हासनगर तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत उपस्थित होते. आज माननीय रिजन सर आणि माननीय झोनपूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर उपविभागामध्ये येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या अनुषंगाने आपल्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने उल्हासनगर सेंट्रल आणि विठ्ठलवाडी या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रूट मार्च घेण्यात आला. यामध्ये एकूण 1 ACP, 3 सिनियर PI आणि 7 दुय्यम अधिकारी आणि 86 कर्मचारी, त्याचबरोबर झोनपोर स्ट्रायकिंग आणि SRPF प्लाटून इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. हा रूट मार्च काढण्याचा उद्देश हाच आहे की येणाऱ्या आगामी जे सण आहेत ते शांततेत पार पडावे आणि त्या संबंधाने पोलिसांची काय तयारी आहे, काय मनुष्यबळ उपलब्ध आहे आणि काय खबरदारी पोलीस घेत आहेत, हा यामागचा उद्देश आहे.